लष्करी जवानानं पत्नीची निर्घृण हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. घरगुती भांडणातून पतीनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळते. 10 दिवसांच्या सुट्टीवर आले असताना लष्करी जवानानं पत्नीची हत्या केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करतायत. लष्करात जवान असलेला सुनील बावा मूळ नाशिकचा रहिवाशी आहे. सुनील 10 दिवसांची सुट्टी घेऊन घरी आला होता. यावेळी सुनील आणि त्याची पत्नी चैत्राली बावा यांच्यामध्ये काही कारणांवरून कुरबुरी सुरू झाल्या. सुनील आणि चैत्राली यांच्यातील कुरबुरीचं रुपांतर मोठ्या वादात झालं. रागाच्या भरात सुनीलनं आपल्या पत्नीची गळा ओळून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने स्वतःच्या हातावर चाकूनं वार करून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केलाय. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर सुनीलचा जीव वाचलाय. दरम्यान सुनील हा सातत्यानं आपल्या मुलीला माहेरून पैसे आणण्यासाठी छळत होता अशी तक्रार मयत चैत्रालीच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी सुनीलवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. फौजेतील जवान सुनील श्रीधर बावा याने काल रात्री 12 वाजताच्या दरम्यान त्याची पत्नी सौ चैताली हिचा गळा आवळून खून केलेला आहे. खून करण्याचं कारण म्हणजे तो पत्नीच्या मागे माहेरावर पैसे आणण्यासाठी काय बघायला आला होता आणि त्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे काल त्याने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केलेला आहे. या संदर्भात पोलीस स्टेशनला तिच्या पित्याच्या तक्रारीवरून 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.